कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून गरीब जनतेसाठी जे धान्य रेशन दुकानावर मिळते त्यातसुद्धा रेशन दुकानदार या कार्डधारकांना पावती न देता त्यांना कमी धान्य देत होते अशा तक्रारी ओतूरचे तंतामुक्ती अध्यक्ष तानाजी तांबे यांनी तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली होती। त्या अनुषंगाने पुरवठा अधिकारी यांनी तिथे छापा टाकला असता गैरप्रकार आढळून आल्याने ओतूरमधील या रेशन दुकानाला सील करण्यात आले आहे अशी माहिती पुरवठा अधिकारी यांनी देऊन सर्व पुढील निर्णय माननीय तहसीलदार हनुमंत कोळेकर साहेब हे घेतील अशी माहिती दिली। सध्या कोरोनामुळे गरिबांचे हाल होत आहेत अशात गरिबांचे धान्य कोणी चोरू नये असे तानाजी तांबे यांनी सांगितले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूजने।